बालगंधर्व जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना एका कानाने ऐकू येत नव्हतं तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना डॉक्टर वानलेस यांच्याकडे मिर्जेला पाठवलं बालगंधर्वांवर वानलेस वान यांनी उपचार केले आणि ते दोन्ही कानांनी ऐकू लागले फक्त बालगंधर्वच नाही तर असे हजारो आणि लाखो लोक ज्यांच्यावर वा डॉक्टर वानलेस यांनी उपचार केले आणि त्यांना आजारातून मुक्त केलं मोळसे कॅनडातील असलेले विलियम्स वानलेस भारतात आले अठराशे एक्क्याण्णव साली मिर्जेतल्या एका गावात त्यांनी छोटा दवाखाना सुरू केला पुढे या दवाखान्याचे हॉस्पिटल झालं आणि हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांना घडवणारे कॉलेजही सुरू केलं मोठे राजे महाराजे उपचारासाठी डॉक्टर वानलेस यांच्याकडे यायचे इतकंच काय महात्मा गांधींवरही त्यांनी उपचार केलेत मिशनरीसाठी आलेले डॉक्टर वानलेस फक्त मिशनरींकडून पगार घ्यायचे आणि उर्वरित पैसे हॉस्पिटल आणि रुग्णांसाठी खर्च करायचे वानलेस यांनी संपूर्ण आयुष्यात दहा लाख रुग्णांवर उपचार केले आणि बारा हजार रुग्णांच्या डोळ्याची दृष्टी परत आणली